टरबुजांना अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी आपल्या टरबुजाच्या बागा उपटून टाकत आहेत। शनिपाळडी येथील संभाजी देशमुख यांनी आपले टरबुजाचे पीक उपटून फेकले आहे। व्यापारी शेतकऱ्यांना प्रति किलो 3 रुपयांना टरबुजाची मागणी करीत आहेत। हा भाव परवडत नसल्याने शेतकरी टरबूज फेकून देत आहेत। तर तोडणी आणि वाहतूक खर्च काढला तर टरबुजाची शेती परवडणारी नसल्याने बागा उपटून टाकल्या जात आहेत। लॉकडाऊनच्या अफवांमुळे टरबुजांचे भाव आणखीन पडल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। मी संभाजी पुंडलिकराव देशमुख राहणार शनिपाळडी। माझ्या शेतामध्ये 2 एकर टरबूज आहे आणि काहीही परतड खायना आले आम्हाला। 3 रुपये 4 रुपये किलो शेतकऱ्याचा माल व्यापारी लोक मागालेत आणि सरकारनं जर असे लॉकडाऊन जर आणलं एखादं तर आम्हाला याच्यामध्ये काहीही उरणार नाही आणि शक्यतो लॉकडाऊन सरकारनं इकडं आणू नाही। टरबूज फेकू दे आलो फोडून टाकालो। 3 रुपये 4 रुपये किलो आम्हाला परतड खायना आले आम्ही कापून टाकालो। त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यावर येळ बेकार आलेली आहे। तरी सरकारनं जरा आमच्याकडे बघावं।